नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितलं असेल, शेकडेवारी। शेकडेवारीचा आपण टॉपिक खूप मोठा आहे, कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स पण काहीतरी वेगवेगळ्या टाईपचे मिळालेले असतात। आय मीन क्वेश्चन विचारलेले असतात की ते वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स, ही व्हॅल्यू ती व्हॅल्यू, तर त्याच्यामुळे आपले टॉपिक्स खूप जास्त होत आहेत। आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स पण त्या टाईपचे असतात, म्हणजे तेच टॉपिकवर डिपेंडेंट क्वेश्चन्स, म्हणून आपण क्वेश्चन्स पण जास्त घेतो आहे। जेवढे जास्त तुम्हाला टॉपिक करता येईल तेवढे होऊ शकतात। आणि मॅथ्स टू मॅथ्स आपले व्हिडिओ जास्तीत जास्त काहीतरी 30 मिनिट्सचे असतात। नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही जर एक टॉपिक जरी चेक करायला गेला तर तुमचा हार्डली 2.5 ते 3 तास सगळ्या व्हिडिओजमध्ये चेक करण्यामध्ये जातील। म्हणजे तुम्ही एका टॉपिकसाठी 3 तास देऊ शकता आणि तुमचे पूर्ण टॉपिक क्लिअर होणार आहे। याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाही आहे क्वेश्चन एक्झामला, फक्त तुम्ही त्याच्यावरती स्टडी करायची। मग नाही एवढं रोज एक व्हिडिओ बघणं, मग अर्धा तास जर रोज देत असाल तर 5 दिवस लागतील सगळ्या व्हिडिओज, किंवा 6 दिवस लागतील। त्यापेक्षा नॉनस्टॉप कंटिन्युअसली तुम्ही एक टॉपिक जर चेक केला तर एका दिवसामध्ये होऊन जाईल। तर तशी स्टडी करा, ओके। तर शेकडेवारी हा मॅथमॅटिक्सचा टॉपिक आहे, मॅथ्समध्ये हा टॉपिक येतो। रिजनिंगचे पण खूप सारे टॉपिक आपण चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, आधी ते नसतील बघितले तर ते चेक करा, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक मिळेल। एंडला रिजनिंग म्हणून लिहिलेलं असतं, तिथे रिजनिंगवाले प्लेलिस्ट आहेत त्या टॉपिकचे, आणि एंडला मॅथ्स लिहिले ते मॅथमॅटिक्सचे आहेत। तर शेकडेवारी हा कुठला टॉपिक येतो? मॅथमॅटिक्समध्ये येतो। तर टाईम न वेस्ट करता आजचा टॉपिक आपण स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात मॅथ्सच्या शेकडेवारीमध्ये आणि तुम्ही एक्झामला कसे प्रकारे अटेंड करायचे, ओके। चलो पहिला क्वेश्चन बघा। तर पहिला क्वेश्चन कुठला आहे, तर STIचा क्वेश्चन आहे, 2011चा क्वेश्चन आहे। तर क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलेलं आहे काय, तो चेक करा। पहिले क्वेश्चन त्यांनी असं दिलं आहे की तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रुपये आहे, त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होणार आहे, ओके। हा त्यांचा क्वेश्चन आहे आणि प्रति लिटर किंमत विचारली आहे ना, येस। म्हणजे त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की एक तेलाचा डब्बा आहे 10 लिटरचा, ओके, 10 लिटरचा आहे, आणि तो 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे। म्हणजेच एका लिटरची किंमत किती? 100 रुपये। सिंपल लॉजिक आहे बघा, 10 लिटरसाठी जर 1000 रुपये, तर 1 लिटरसाठी किती असणार आहे? 100 रुपये, ओके। म्हणजे 1 लिटर 100 रुपयात मिळतं आहे। आता त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की त्यावर जर मी 25% तेल जर फुकट दिलं, ओके, 25% तेल, म्हणजे तेल किती लिटर आहे तुमच्याकडे? 10 लिटर तेल आहे। आता त्याच्यावरती ते म्हणत आहेत की मी प्रत्येक वेळेस 25% तेल फुकट देते, 25% तेल मी फुकट दिलं तर 1 लिटरची किंमत किती होणार? म्हणजे आधी 1 लिटरची किंमत किती होती? 100 रुपये। आता ते काय करतायत, तर 100 मध्ये पण 25% तेल फुकट देत आहेत, म्हणजेच 100च्या आतमध्येच किंमत असणार, एवढं कळतं आहे। म्हणजे ह्या 4 पैकीच एक काहीतरी ऑप्शन्स आहे म्हणून बघा, आणि 100च्या पुढे जर जास्त आलं असतं तर तो ऑप्शन तर आपण तिथेच कट करून टाकला असतं, एवढं लक्षात येते। आता त्यांनी सांगितलं की 10 लिटरची किंमत 1000 रुपये आहे, आणि मी जर प्रत्येक वेळेस 25% जर फुकट देत गेलो तर मग 10 लिटरचा 25% म्हणजे किती येणार? 2.5 लिटर्स, म्हणजेच 2.5 लिटर ना। बघा, 10 लिटरचं 25% म्हणजेच किती येणार आहे? 2.5 लिटर येणार, 2.5 लिटर। 10 लिटरचा 50% म्हणजेच किती? 5 लिटर ना। मग 25% म्हणजेच किती? त्याचा पण अर्धा, म्हणजे 2.5 लिटर। हे कळतंय? हे वेगळं काय एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही। 10 लिटरचा 100% म्हणजे 10 लिटर, 10 लिटरचा 50% म्हणजे 5 लिटर, 10 लिटरचा 25% म्हणजे 2.5 लिटर। म्हणजे 2.5 लिटर तेल ते फुकट देत आहेत, ओके, 2.5 लिटर तेल ते फुकट देत आहेत, म्हणजेच 10 लिटरच्या वर अजून 2.5 लिटर देत आहेत। म्हणजे टोटल किती तेल देत आहेत ते? 12.5 ना, म्हणजे 12.5 लिटर ते तेल देत आहेत ना। म्हणजेच बघा, 10 लिटर अधिक 2.5 म्हणजेच 12.5 लिटर, 12.5 लिटर, सॉरी 12.5 लिटर ते देत आहेत, 12.5 लिटर ते देत आहेत, आणि 12.5 लिटरसाठी किती रुपये होत आहेत त्यांचे? 1000 रुपये होत आहेत। हे कळतंय का तुम्हाला? बघा, त्यांनी 10 रुपयासाठी 1000 सांगितलेले आणि त्याच्यावरती 25% तेल फुकट देत आहेत। फुकट देत आहेत म्हणजेच किती? 25% तेल फुकट देत आहेत म्हणजे किती? 2.5 लिटर तेल फुकट देत आहेत ना। म्हणजेच 10 लिटर अधिक 2.5 म्हणजेच टोटल 12.5 लिटर। तर टोटल 12.5 लिटरची किंमत 1000 रुपये आहे, 12.5 लिटरची किंमत 1000 रुपये आहे। तर 1 लिटरची किंमत किती? तर काय कराल बघा, तर 12.5ची किंमत जर 1000 आहे तर 1 लिटरची किंमत किती? एक इथे एक्स नाही येणार, इथे 1 लिटर लिहायचं होतं,
तर 12.5 लिटरची किंमत जर 1000 आहे तर 1 लिटरची किंमत किती? तर काय करणार तुम्ही, इथे तिरकस गुणाकार करणार आणि या ॲरोला कोणासारखं ट्रीट करणार, बरोबर चिन्हासारखं, म्हणजे एक्स तिकडे जाणार आणि 12.5 खाली येणार. म्हणजेच काय बघा, एक्स बरोबर 1000/12 म्हणजे 12.5. आता मी काय करतो माहिती आहे का, 12.5 इथे भाग घालवतोय, तर 12.5 इथे बघा एक पॉईंट आहे, पॉईंटच्या अलीकडे किती संख्या आहेत, एकच संख्या आहे. तर मला काय करायचं, तो पॉईंट घालवून टाकायचा आहे. मला काय करायचं, तो पॉईंट घालवून टाकायचा आहे. तर मी काय करणार, तो पॉईंट इथून काढणार, तो पॉईंट इथे देणार. म्हणजेच बघा, येतो पॉईंट इथून, म्हणजे मी इथे कितीने गुणणार, इथे 10 गुणणार. तो पॉईंट काढून टाकण्यासाठी 10, समजा पॉईंटच्या नंतर दोन संख्या असते तर मी 100 गुणलं असतं. ओके, आता पॉईंटच्या इथे मी 10 गुणतोय, इथे 10 गुणतोय, तर मी इथे पण 10 गुणणार. ओके, आता चेक करा, इथे मी 10 गुणलं तर संख्या किती झाली, 1000/10 इथे किती होणार, पॉईंट निघून जाणार आणि उत्तर राहणार तुमचं 125. आता 125 पाड्यामध्ये 1000 येतात ना डायरेक्ट, चेक करा बघा, 125 × 125 = 125 × 250. ओके, म्हणजेच 125 × 125 = 1800. हा भाग गेला नाही गेला तर तुम्ही डायरेक्ट 25 भाग घालवा, पहिले 25 भाग घाला. मला बघा, ही संख्या डिरेक्टली दिसली, 125 × 250 × 500 × 500 × 1000, म्हणजेच ते 2 टेबलमध्ये येत आहेत, म्हणजेच 125 टेबलमध्ये 1000 असणार. किती जा, 8 जा. ओके, म्हणजे 125 किंवा तुम्ही डिरेक्टली 25 भाग घालवला तरी आन्सर येईल रे, एवढं काही नाही येणार. बघा, 25 भाग घालवलं तर इथे 5 भाग घालवलं तर इथे 25 येईल, इथे 5 भाग घालवलं तर 200 येईल. त्या 25 परत 200 भाग, म्हणजे 25 त्या 200 भाग घालवाल, पण आन्सर 8 येणार आहे. ओके, म्हणजे तुमचं आन्सर काय आलं, 8. इथे 8 × 10 किती येणार आहे, 80. म्हणजे 80 रुपये तुम्हाला प्रति लिटर तेल मिळणार. म्हणजेच काय, 80 कुठे, हे तुमचं करेक्ट आन्सर आलं. ओके, कळालेलं आहे तुमचं आन्सर काय आलेलं आहे, खरंच कळायला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके, मी पेन कॅप पडला आहे, तो एक पेन कॅप घेतो मी फक्त इथून. ओके, चलो पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन बघा, चेक करा. पहिले ते रफ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला इथे रिमेनिंगवाली सॉल्विंग पण करून दाखवता येईल. ओके, चलो पुढे जाऊया, सेकंडवाला क्वेश्चन चेक करा. सेकंडमध्ये क्वेश्चन बघा काय दिला आहे, एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. इंग्रजीत अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण म्हणजेच काय, फेल झालेत. ओके, फेल झाले, नापास झालेले आहेत. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्लिशमध्ये, 20% गणितात आणि दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले, तर त्या परीक्षेत किती टक्के स्टुडंट्स उत्तीर्ण झाले. आणि हा क्वेश्चन कधीचा आहे, तर तलाठी, कुठला तलाठी आहे, आता हा रत्नागिरी, रत्नागिरीचा तलाठी एक्झामचा आहे 2010. आता तिथे जिल्हा राहिलेलं रत्नागिरीचं आहे. ओके, 2010 क्वेश्चन काय सांगितलं आहे, 25% विद्यार्थी इंग्लिशमध्ये फेल झालेले आहेत, त्यानंतर 20% विद्यार्थी गणितामध्ये फेल झाले. गणितामध्ये फेल झालेलं आज वाटली पाहिजे त्यांना, शी गणितासारख्या विषयामध्ये फेल होतात, एवढं काय टफ आहे त्यामध्ये, तुम्ही अटेम्प्ट करू शकता, वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, चलो, तर त्यांनी काय सांगितलं आहे की 20% गणितामध्ये फेल झाले, 25% इंग्लिशमध्ये फेल झाले आणि दोन्ही विषयात, म्हणजेच कोणतात, गणितात आणि इंग्लिशमध्ये, या दोन्हीमध्ये फेल झालेली मुलं 15% आहेत. ओके, मग त्या टोटल मुलांमध्ये किती टक्के मुलं पास झाली, तर आपण काय करणार माहिती आहे का, इंग्लिशमध्ये किती टक्के फेल झाले, 25% इंग्लिशमध्ये फेल झालेले आहेत, गणितामध्ये किती फेल झाले, गणितामध्ये 15% फेल झालेले आहेत आणि गणितामध्ये 20%, माय मिस्टेक, गणितामध्ये 20% आणि दोघांमध्ये किती फेल झालेले आहेत, 15% फेल झालेले आहेत. म्हणजेच मी काय करणार, गणित आणि इंग्लिशची बेरीज करणार आणि त्या बेरजेतनं 15 करणार. म्हणजेच काय, तुमचं इथे उत्तर किती येणार, 25 + 20 = 45, 45 + 15 30% स्टुडंट्स हे फेल झालेत. 30% स्टुडंट्स हे फेल झाले. तुम्ही म्हणाल ते अधिक आणि वजा का केलं, तर ते चेक करा. एखादा विद्यार्थी इंग्लिशमध्ये फेल झाला आहे, तो या 25% आला आणि त्यांनी सांगितलं की दोन्ही विषयामध्ये फेल झालेले 15% आहेत, मग इंग्लिशमध्ये इथे फेल झालेला मुलगा पण ह्या 15% आला असेल ना, 15% आला असेल, पण मग या 25 तो ऑलरेडी आपण धरला आहे, मग त्याला ह्या 25 धरला आहे, तर त्याला त्या 15% नाही धरायचं आपण, म्हणून आपण सबट्रॅक्शन करतो आहे 15% आणि एवढे स्टुडंट्स फेल झालेले आहेत. ओके, आता समजा आम्ही दोघे जण आहोत, मी गणितामध्ये फेल झालो आहे आणि माझा फ्रेंड इंग्लिशमध्ये फेल झालेला आहे. ओके, पण मी इंग्लिशमध्ये पास झालो आहे ना,
कळते, पण आम्ही दोघे मिळून कुठल्या तरी एका विषयामध्ये फेल झालो आहे ते सांगणारा पण एक विषय, म्हणजे हे दोघे दोन्ही विषयामध्ये फेल झालेले आहेत, दोन्ही विषयामध्ये फेल झाले आहेत, म्हणजे हा वाला गणितात पण फेल झाला आहे, तो इकडे पण असू शकतो, ओके, म्हणजे इथे पण आहेस तो आणि इथे पण आहे, कळतंय? म्हणून मी या दोघांना मायनस केलं आहे त्या ॲडिशनमधून. इंग्लिशमध्ये फेल झालेलं आहे, गणितामध्ये फेल झालेला आहे आणि दोघांमध्ये फेल झालेले आहेत. या दोघांची मी ॲडिशन केली आणि ह्याच्यातनं म्हणजे त्या ॲडिशनला त्या ॲडिशनमधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली, म्हणजे टोटल फेल झालेले स्टुडंट्स मिळाले. ओके, थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ रिवाइंड करा, नक्की कळेल तुम्हाला. म्हणजे टोटल किती टक्के स्टुडंट्स फेल झाले? 30% स्टुडंट्स फेल झाले. मग पास झालेले स्टुडंट्स किती असणार? टोटल किती असतात? 100% ना. 100%पैकी 30% फेल झाले तर पास किती झाले? 70%. 70 तुमचा करेक्ट आन्सर. समजतं? वेगळ्यात किती क्वेश्चन होता, वेगळं काहीच नव्हता. रॉकेट सायन्स याच्यामध्ये काही नव्हतं, फक्त आन्सर तशा मॅनरमध्ये सॉल्व करायचं होतं. फक्त त्यांनी असं न खाता असं खूप असं फिरवून खायला सांगितलेलं होतं. ओके, तर हे कळालं तुम्हाला? चलो, कळालं असेल तर नोट्स बनवा तुम्ही आणि स्वतःचे काही रूल्स असतील ते फॉलो करा एक्झामसाठी. ओके, आणि खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके, चलो पुढचा टॉपिक काय, STIचाच क्वेश्चन आहे. 1995 1995 आलेला STIचा क्वेश्चन. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलं ते बघा. तिकिटाची किंमत 25% वाढवली तर त्याचा खप कमी झाला, पण एकूण उत्पन्नात काहीच फरक पडला नाही, तर तिकिटाचा खप किती टक्क्याने कमी झाला? म्हणजे कमी झाला किती टक्क्याने कमी झाला असं त्यांचा क्वेश्चन आहे. म्हणजेच काय, एक तिकीट आहे, त्या तिकिटाची किंमत मला माहीत नाही. ओके, पण त्यांनी काय केलं, तर तिकिटाची किंमत 25% वाढवली, तर त्या तिकिटाची किंमत काय केली त्यांनी, 25% वाढवली तर तिकिटाचा खप कमी झाला, तिकिटाचा खप कमी झाला, पण त्यांच्या उत्पन्नामध्ये काही फरक पडला नाही आहे, त्यांच्या उत्पन्नामध्ये फरक पडला नाही आहे. मग तिकिटाचा खप जो झाला, म्हणजे तिकीट कमी विकले चाललेले आहेत, मग ते किती टक्के विकले चालले आहेत? म्हणजेच तुम्हाला जर क्वेश्चन जर एक्सप्लेन करायला गेलो, तर पहिले 100 रुपयाचा एक तिकीट होतं आणि 100 रुपयाचे रोज काहीतरी 1000 तिकीट विकले जायचे. 100 रुपयाचे रोज काहीतरी 1000 तिकीट विकले जायचे, 100 रुपये किंमत असलेले 1000 तिकीट विकले जायचे रोज. हा का, आता त्यांनी काय केलं, त्या तिकिटाची किंमत 25% वाढली, म्हणजे 25% वाढली, म्हणजेच 100%चा 25% म्हणजे 25 रुपये, म्हणजे त्या तिकिटाची आता किंमत किती झाली, 125. तिकिटाची किंमत किती झाली, 125. मग तिकिटाची किंमत 125 जरी केली तर तिकिटाचा खप कमी झाला, म्हणजे 1000 तिकीट विकले नव्हते जात, तर तिकीट काहीतरी 900 विकले जात आहेत किंवा 800 तिकीट विकले जात आहेत रोज. हा का, 125 केले तर 800 तिकीट विकले जात आहेत, तरी पण त्यांचा रोजचा जो प्रॉफिट होता तो तेवढाच राहतोय, रोजचा जो प्रॉफिट आहे ना तो तेवढाच राहतोय. मग तिकीट जे 1000 पासून आपण 800 वरती उतरलो, म्हणजे 200 तिकीट रोजचे विकणे कमी झालं, तसंच त्यांनी विचारलेलं आहे की इथे किती टक्के तिकीटची कपात झाली, म्हणजे तिकीटची खप किती टक्के कमी झाली. तर त्याच्यासाठी काय करणार, अशा टाईपचा क्वेश्चन आपण आधी पण घेतलेला, कुठे पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये चेक करा, सुनील आणि गणेश यांच्या पगारामधचं रिलेशन होतं, इथेच पहिलंच का दुसरं काहीतरी सॉल्व्ह केलेलं, त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करून दिलेलं की कुठलीही किंमत वाढते तर कमीची किंमत काढा, कुठलीही किंमत कमी होते तर जास्तीची व्हॅल्यू काढा. म्हणजेच कुठली तरी गोष्ट वाढते तर कमी किती झाली, तर कुठलीही किंमत कमी होते तर जास्त किती झाली, त्याच्या अपोजिट तशावाले क्वेश्चन्समध्ये तो येतो. तो गणेश आणि सुनीलचा क्वेश्चन होता, तो जाऊन चेक करा, त्याच्यासारखाच हा आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तिकिटाची किंमत 25% वाढली ना, तर ज्या टक्क्याने किंमत वाढलेली असते ते टक्के, म्हणजे ती टक्के म्हणजे ती किंमत 25% वाढली ना, तर 25 भागिले 25% वाढली, 25% वाढली म्हणजेच 100 अधिक 25%, कळतंय? 100 अधिक 25% आणि 25% वाढली म्हटलंय म्हणून ॲडिशन घेतली, जर कमी झालं असतं तर सबट्रॅक्ट केलं असतं. तर ॲडिशन घेतली म्हणजे 25% वाढली आणि ह्यांचे टक्के काढायचे आहेत, म्हणून मी काय करणार, 100 गुणणार, म्हणजे हेची सॉल्विंग, ह्याची सॉल्विंग म्हणजे तुमचं फायनल ॲन्सर. म्हणजे चेक करा ना, तर किती आहे वरती, 25 भागिले 100 अधिक 25, 125 गुणिले 1000, तर 25 एके 25, 25 5 125, 125 म्हणजे 2500, त्यानंतर 5 एके 5, 5 दुने 10 आणि हा 0 ॲज इट इज, म्हणजे राहिले किती, 20%. 20 आहे का इथे कुठे? येस, हे तुमचं करेक्ट ॲन्सर आलं आहे.
समजले 20% कसं आलं ॲन्सर? नसेल कळलं ते व्हिडिओ रिवाइंड करा, नक्की कळेल. आणि मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या, याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे काही एक्सप्लेनेशन नाही ह्याचं. ओके, चल मी रफ करतो, आपण पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात. पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात. हे बघा, एक्झामच्या बाबतीमध्ये तुम्हाला सिरियस राहणं इम्पॉर्टंट आहे. ओके, करायचं असेल तर काही आपण म्हणतो की प्रत्येकाला काहीतरी एक्झाम क्रॅक करायची किंवा काय, मग त्याच्याबद्दलच विचार करा किंवा त्याच्याबद्दल कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. मग तुमचे हे अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते आरामात अटेम्प्ट होतील. ओके, चलो पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू. पुढचा क्वेश्चन चेक करा, त्यांनी काय सांगितलं आहे, पावसाळ्यामुळे मिठाचे वजन पहिले चेक करा. STIचाच क्वेश्चन आहे, 1994चा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की पावसाळ्यामुळे मिठाचे वजन 9%ने वाढते. ओके, पावसाळ्यात मिठाचं वजन 9% वाढते. तर उन्हाळ्यातील 90 किलो मिठाचे वजन पावसाळ्यात किती होईल? म्हणजेच काय सांगितलं की तुम्हाला एक त्यांनी रूल दिलेला आहे की 9%ने काय सांगितलं त्यांनी, पावसाळ्यात 9% वजन वाढते. ओके, म्हणजे मिठाचं समजा आता उन्हाळ्यामध्ये 1 किलो वजन आहे, मिठाचं उन्हाळ्यामध्ये 1 किलो आहे, मग तेच मीठ कॅरी करत मी पावसाळ्यात गेलो, तर पावसाळ्यामध्ये त्या 1 किलोचे 9%ने वजन वाढतं. ओके, मग त्यांनी सांगितलं की मग उन्हाळ्यामध्ये जर 90 किलो वजन आहे त्या मिठाचं, मग त्याच मिठाला जर मी पावसाळ्यामध्ये घेऊन गेलो तर पावसाळ्यामध्ये गेल्यावरती त्या मिठाचं वजन किती झालेलं असणार आहे? मग आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिले 90 किलोचे 9% काढावे लागणार. कळत आहे, 90 किलोचे 9% काढावे लागणार. म्हणजे वजन जर 90 किलो आहे तर त्याचे पहिले तुम्हाला 9% काढून घ्यावे लागणार. आणि ते 9% म्हणजे तुम्हाला काहीतरी नंबर मिळेल, तो नंबर त्या 90 मध्ये ॲड होणार, म्हणजे पावसाळ्यात किती वजन झालेलं असणार हे तुम्हाला कळणार. म्हणजेच काय केलं, चेक करा, म्हणजे माझ्याकडे पहिले उन्हाळ्यामध्ये 90 किलोचं एक मिठाचं पॉकेट आहे, किंवा आपण एक पोतं म्हणू शकतो 90 किलो मीठ आहे. तर त्याचं काय होणार आहे, पावसाळ्यामध्ये तो गेला तर 9% वाढणार आहे ना. मग 90चा 9% म्हणजेच किती, तर मी 100 ने भागलं तर काय करणार, 9% ना, 9 भागिले 1000, तर इथे किती होणार आहे, इथे 1 0 गेला, इथे 1 0 गेला, 9 × 9 किती होणार आहे तुमचं, 81 / किती आले, 10. आता भागिले 10 आहे ना, तर इकडे पण 1 0 कट केला तर इकडे काय होणार, इथे पॉईंट होणार, इथे पॉईंट येणार आहे, इथे पॉईंट म्हणजे तुमचं आन्सर किती आलं, 8.1. मी तुम्हाला ऑलरेडी आधी पण शिकवलेलं आहे का, आधीच्या ह्याच्यामध्ये 10^4, 10^-4 किंवा 10^-1, 10^1 या अशा टाईपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. नसतील बघितले तिथे या व्हिडिओज पण जाऊन मी चेक करा, किंवा नसेल कळत ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू शकतो, फक्त मला कमेंट करा. हे कळलं तुम्हाला, 8.1 आलं, म्हणजेच 90 किलो जो आहे मीठ, तो पावसाळ्यामध्ये किती होणार, एवढं वजन त्याच्यामध्ये अजून वाढणार. म्हणजे 90 किलोमध्ये 8.1 हे वजन परत वाढणार. म्हणजेच 90 + 8.8 म्हणजेच किती आलं, 98.1 हे वजन त्याचं पावसाळ्यामध्ये झालेलं असणार त्या मिठाचं. असं ऑप्शन आहे का इथे कुठे? येस, हे तुमचं आलं करेक्ट आन्सर, 98.1 kg त्या 90 किलोमीठाचं वजन झालेलं असणार आहे पावसाळ्यामध्ये. ज्याचं वजन उन्हाळ्यामध्ये 90 किलो होतं, त्याचं पावसाळ्यामध्ये 98.1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, हे कळाले तर मी रफ करून घेतो. खरंच कळलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा. सिम्पल, ह्या अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात एक्झामला, पण असं एक्सप्लेनेशन कोणी देत नाही. आपण देतो ते एक्सप्लेनेशन, तर त्याचा फायदा करून घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन चेक करा. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेला आहे, तर तो तलाठीचा क्वेश्चन आहे, नांदेड तलाठी 2008चा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलं, चेक करा, की बाजीराव दरमहा आपल्या पगारातून 15% बचत करतो. जर तो वर्षाखेरीस 28,800 रुपये बचत करत असेल तर त्याला दरमहा किती पगार मिळतो? म्हणजेच काय माहिती आहे का, की बाजीराव नावाचा एक कोणतरी मुलगा आहे किंवा कोणतरी एक व्यक्ती आहे, तो त्याच्या पगारातून 15% बचत करतो. म्हणजे त्याचा काहीतरी पगार असेल, महिन्याचा काहीतरी पगार असेल, त्या पगारामधून तो 15% महिन्याला बचत करतो. ओके, महिन्याला बचत करतो, तर पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये पण 15% त्याने सेव्ह केले, फेबमध्ये सेव्ह केले, मार्चमध्ये सेव्ह केले, एप्रिलमध्ये सेव्ह केले, तसं मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत त्याने
सगळ्या महिन्यामध्ये 15-15% सेव्ह केले आणि मग त्या सगळ्या सेव्ह केलेल्या 15%ची अमाऊंट जर मी ॲड केली तर ती अमाऊंट त्यांनी सांगितली की 28,800 आहे. म्हणजे 12 महिन्याची मिळून ती अमाऊंट झालेली आहे ती 28,800. मग त्यांनी असं विचारलंय की एका महिन्याची म्हणजे एका महिन्याचा मग त्याचा पगार किती होता. मग आपण काय करणार माहिती आहे का, त्याचा जो पगार आहे त्याच्या पगारामधनं आपण 15% बचत करतोय ना, त्याच्या पगारामधून आपण काय करतोय 15% बचत करतोय. मग बाजीराव दरमहा आपल्या पगारातून 15% जर बचत करतो तर वर्षाअखेरीत 28,800 रुपये बचत करत असेल तर त्याला दरमहा किती मिळतं. जर त्यांनी पूर्ण वर्षामध्ये त्यांनी किती बचत केले 28,800 पूर्ण वर्षात म्हणजे किती महिन्यात 12 महिन्यामध्ये 28,800. तर चेक करा जर 12 महिन्यामध्ये तो 28,800 रुपये बचत केले त्यांनी. बघा 12 महिन्यामध्ये त्यांनी 28,800 बचत केलेत तर त्यांनी विचारलेलं आहे की तर दरमहा पगार किती मिळत असेल. तर 12 महिन्याची बचत त्याची 28,800 आहे तर एका महिन्याची बचत त्याची किती असणार. एका महिन्याची बचत 15% बचत आहे. ओके तर 12 महिन्याची एवढी बचत झाली आहे तर एक महिन्याची बचत किती असणार. तर आपण काय करणार, तिरकस गुणाकार करा म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काढायची. तर एक्सला इथे घेऊन जाणार आणि 12 छेद देणार म्हणजेच लिहून कसं घेणार. तर चेक करा एक्स बरोबर 28,800/12 म्हणजे तुम्हाला एका महिन्याची बचत मिळेल. चेक करा एका महिन्याची बचत 12 × 12 = 24 28 मधून 24 गेले राहिले किती 4 × 4 = 8 झाले किती 48 12 × 48 म्हणजे पूर्ण भाग गेला आणि हे जे 2 0 राहिले ते 2 0 इथे आले म्हणजे एक्स बरोबर 2400 म्हणजेच एका महिन्यामध्ये तो 2400 रुपये वाचवतो. ओके एका महिन्यामध्ये तो किती रुपये वाचवतोय 2400 रुपये म्हणजे एका महिन्यात तो 15% सेव्ह करतो ना म्हणजेच एका महिन्यात तो 2400 रुपये सेव्ह करतोय. हे कळाले. मग आता एका महिन्यात 2400 रुपये सेव्ह करतोय म्हणजेच ह्याचा अर्थ असा की त्याचे 15% म्हणजे 2400 रुपये आहेत. कळतंय 15% म्हणजे 2400 रुपये. तर त्यांनी विचारले त्याचा पूर्ण पगार किती. जर 15% म्हणजे 2400 रुपये आहेत तर 100% म्हणजेच किती. परत मी तिथे एक्स मानला कळतंय 15% म्हणजे 2400 रुपये आहेत तर 100% म्हणजेच किती. तर मी काय करणार परत तिरकस गुणाकार करणार म्हणजेच बघा चेक करा एक्स बरोबर हा जो 2400 आहे हा छेदातला 100 तिकडे जाणार आणि गुणला जाणार तर इथे होणार 100 आणि तो 15 खाली येणार म्हणजे ह्याचा जो भाग घालवलेला आहे ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे हे आपल्या 4 पैकी 1 ऑप्शन. म्हणजेच काय चेक करणार तर 15 च्या पाढ्यामध्ये कुठली संख्या येते का, 15 ह्याच्याने भाग जातोय का चेक करा ना. पूर्ण भाग जर जात असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल जात तर पहिले 5-5 भाग जातोय का तो चेक करा. तर 5 किंवा 3 पण भाग जातो. बघा इथे 24 संख्या आहे आणि इथे 15 आहे म्हणजे 5 तर भाग जाईल कारण सगळीकडे 0 आहे. 3 पण भाग जाईल तर पहिले 5 जाऊन बघू. तर 5 × 5 = 5, 5 * 3 = 15 त्यानंतर 5 × 2 = 10 आणि इथे आला 0. आता खाली 3 संख्या आहेत 3 आणि इथे 24 आहे म्हणजे 3 च्या पाढ्यात 24 येतं म्हणजे 3 पण भाग जाईल म्हणजे 3 × 1 = 3, 3 * 18, 3 * 7 = 21, 3 * 8 = 24 आणि हे जे 2 0 आहेत ते इथे आले ॲज इट इज म्हणजे तुमची 1 ची किंमत आली 800 × 20 म्हणजे यांचा गुणाकार करा तर 8 × 2 किती होणार आहे 16 होणार आहे आणि हे 3 0 ॲज इट इज म्हणजे त्याचा पगार आहे 16,000. इथे 16,000 आहे ऑप्शन, हे तुमचं करेक्ट आन्सर आलं आहे. कळालं कसं आलेलं आहे करेक्ट आन्सर. खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. सिम्पल अशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला येतात पण मुलं अटेम्प्ट करत नाहीत. का नाही करत, कारण अशी सॉल्विंग जमत नाही आणि एवढी सिम्पल तर आहे सॉल्विंग. आता मी एक्सप्लेन केलेली आहे, हे जर कळालंच असेल तर तुम्ही नोट्स बनवू शकता स्वतःचे. ओके तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. तुम्हाला वरती एक क्वेश्चन दिसत असेल त्या क्वेश्चनचं तुम्हाला होमवर्कसाठी म्हणजेच कमेंटमध्ये त्याचा आन्सर करायचा आहे. त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचं की आन्सर काय असणार आहे. ह्याच प्रोसिजरवरती डिपेंडेंट तो एक क्वेश्चन असेल, त्याचं तुम्हाला आन्सर सांगायचं आहे कमेंटमध्ये. आन्सर करेक्ट असेल तर मी यस बोलेल, आन्सर रॉंग असेल तर मी नो बोलेल. दॅट्स इट. तर तुम्हाला कमेंटसाठी तो क्वेश्चन दिलेला आहे, तो क्वेश्चनमध्ये कमेंटमध्ये त्याचा क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. ओके चलो तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. ह्याच्याशीच रिलेटेड खूप सारे रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.